आता पाहूयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 3 दिवसीय दौऱ्याला आज नाशिकपासून सुरुवात होती आहे। नाशिककडे जाताना पडघा, शहापूर आणि इगतपुरी इथं शिंदे यांचं जोरदार स्वागत झालंय। आज नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे, त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे दौऱ्यावर आहेत। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमरावती आणि भोगावती नदीच्या संगमावर 75 फूट उंच असलेल्या ध्वजस्तंभाचं लोकार्पण होणार आहे। या कार्यक्रमासह जिल्ह्यातील इतर कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्या पूरग्रस्ताच्या दौऱ्यावर टीका केली आहे। पूरग्रस्तांच्या दौऱ्यावर अजित पवार थोडं उशिरा पोहोचल्यानं मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही पूर असताना गडचिरोली आणि चंद्रपूरचा दौरा केलाय, अजित पवार हे पूर ओसरल्यावर दौरा करत असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना लगावलाय। राज्यातील समस्यांकडे दुर्लक्ष होतंय, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला जाणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वर्ध्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला। त्यांनी जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागातील झाडगाव इथे भेट देऊन पिकांची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या। यवतमाळ जिल्ह्याच्या दापोरा गावातील गुरुदेव पसारे या शेतकऱ्यानं अजित पवार यांच्या समोर पुराची परिस्थिती सांगितली। पुरामुळे झालेलं नुकसान सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले। गुरुदेव पसारे यांची 30 एकर जमीन पुरामुळे खरडून गेली, तर खत आणि कोंबड्याही वाहून गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। अजित पवार यांनी वर्धा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यात भेट दिली आहे, तसंच नुकसानग्रस्तांची भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात। त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधव अडचणींचा आढावा घेतलाय। जवळपास 1 महिना झाला राज्याला मंत्री नाही आहेत। पूर परिस्थितीनं शेतकरी संकटात आले असताना काम करण्यासाठी मंत्रिमंडळ टीम असणं आवश्यक आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी सरकारवर टीका केली आहे। पूरग्रस्त भागाला विरोधी पक्षनेते भेटी देत आहेत, यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोध घ्यावा असा टोला शरद पवारांनी लगावलाय। जालन्यात अर्जुन खोतकर यांचं आगमन झालंय। कार्यकर्त्यांकडून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। फटाक्यांची आतिषबाजी करत खोतकरांचं स्वागत करण्यात आलंय। शिवसेना नेते अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार हे जवळपास निश्चित आहे, पण आज ते याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करू शकतात। मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात अर्जुन खोतकर यांचा प्रवेश होणार अशी चर्चा आहे, मात्र याच चर्चांना आता पूर्णविराम मिळू शकतो। जालन्यात दाखल झालेले अर्जुन खोतकर यांनी आज पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलंय। आज सकाळी 11 वाजता ते अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत। अर्जुन खोतकर 31 तारखेच्या सिल्लोडच्या सभेत व्यासपीठावर दिसतील असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादेत व्यक्त केलाय। जालना लोकसभेत माझा खारीचा वाटा आहे आणि हा वाटा आता अर्जुन खोतकरांसोबत असणार असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले। बुलडाणा जिल्ह्यातील फक्त 10% कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली, तर 90% शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचा दावा शिवसैनिकांकडूनच करण्यात आलाय। शिवसेनेची जिल्ह्यातील शेगावमध्ये बैठक पार पडली। यावेळी आगामी निवडणुकीत आम्ही शिंदे गटाला उमेदवारही मिळू देणार नाही असा ठाम निर्धार जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी केलाय। नांदेडमध्ये देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना सोडून भाजपात गेलेले माजी आमदार सुभाष साबणे सेनेच्या व्यासपीठावर अवतरले। त्यांनी शिंदे गटासोबत जाण्यासाठी समर्थकांची बैठक बोलावली। त्या बैठकीत सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि आमदार विप्लव बाजोरिया यांच्यासह प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात सामील झालेत। यामुळे अकोल्यात शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। शिंदे गटात सामील झाल्यावर बाजोरियांनी अकोल्यात पहिली पत्रकार परिषद घेत मनातील खदखद व्यक्त केली। 2.5 वर्षात केवळ निराशाच होती हाती लागल्याचं बाजोरिया म्हणालेत।
राज्य सरकार ने जिल्हा दूध संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती केल्यानंतर या मंडळाने कार्यभार स्वीकारलाय। मंदाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा सहकारी दूध संघाची मुदत उलटूनही त्यांना मुदतवाढ मिळाली होती, मात्र आता 40 गावचे आमदार मंगेश चव्हाण यांची जिल्हा दूध संघावर मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मराठा आरक्षण आंदोलनासाठी अंबड तालुक्यातील भंबेरी गावातून एल्गार पुकारण्यात येणार आहे। गावकऱ्यांच्या वतीने श्रमदानातून याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। येत्या 1 ऑगस्ट रोजी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। 7 ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य केल्या नाहीत तर 8 ऑगस्ट पासून गाव आमरण उपोषणाला बसणार आहे, तसा इशारा भंबेरी गावकऱ्यांनी दिलाय। भंडारा शहरातून सुरू असलेल्या अवजड वाहतुकी विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने नागपूर नाका परिसरात धरणे आंदोलन केलंय। मागील महिन्याभरात 7 अपघात झाले, त्यात वाहन चालकाला आपला जीव गमवावा लागला, त्यामुळे हे धरणे आंदोलन करण्यात आले। मनमाड शहरात सर्वत्र पसरलेली घाण, रस्त्यावर पडलेले खड्डे, दूषित पाणी पुरवठा आणि त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले। समस्यांकडे महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मालेगावात संघर्ष समिती रस्त्यावर उतरली। त्यांनी महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शनं केली। माजी मंत्री अमित देशमुख आणि वैद्यकीय विभागाचे सचिव यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। बनावट सह्या करून देत नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र तयार करून देणाऱ्याला एकावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वन्यजीव प्राण्यांच्या यादीतून नाग वगळण्यात येऊ नये अशी मागणी वन्यजीव सोयरे यांनी केली आहे। या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी तसंच केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांना देण्यात आलंय। बुलडाणा जिल्ह्यात एका माजी सैनिकाच्या पत्नीला हक्काची शेतजमीन मिळावी म्हणून तब्बल 22 वर्षांपासून संघर्ष करावा लागतोय। महसूल प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे सुमनबाई लहुकर यांना अद्याप जमीन मिळालेली नाही, त्यामुळे लहुकर कुटुंबियांना जमिनीपासून वंचित राहावं लागतंय। परभणीतील रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका आता जिल्हाधिकारी आसल गोयल यांनाही बसलाय। रस्ता खराब असल्याने त्यांना चक्क बैलगाडीमधून प्रवास करावा लागलाय। रस्त्यातील चिखलामुळे गाडीला पुढे जाता येत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना चिखलामधून रस्ता काढत पायी गावाकडे निघावं लागलं होतं, त्यामुळे नंतर त्यांच्यासाठी बैलगाडीची व्यवस्था करावी लागली। कोरोना काळात बंद झालेली एसटी बस सेवा अद्याप सुरूच झाली नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांना चिखलातून पायपीट करावी लागतीय। नांदेड जिल्ह्यातील बरबडा या गावातील विद्यार्थ्यांना 10 किलोमीटर पायी चालून शाळेला जावं लागतंय। भंडारा जिल्ह्यात 2 आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने 28,109 हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय। सर्वाधिक नुकसान धान पिकाचं झालंय। कृषी विभागाच्या अंदाजानुसार 359 गावातील 30,985 शेतकरी प्रभावित झाले। चार दिवसाच्या विश्रांतीनंतर पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस झालाय। शहरात 2 दिवसांपासून उकाडा जाणवत होता, पावसाच्या सरींनी पिंपरी चिंचवडकरांना या उकाड्यापासून दिलासा मिळालाय। किनवट तालुक्यातील कोठारी जवळच्या ओढ्यावरचा पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प पडली। मुसळधार पावसानंतर ओढ्याला आलेल्या पुराने किनवट नांदेड या रस्त्यावर पाणी साचलंय, त्यामुळे मार्गावरची वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। महाड एमआयडीसीतील प्रिव्ही कंपनीसमोर मोटर सायकल अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर स्थानिक आक्रमक झाले होते, त्यांनी एमआयडीसी प्रशासनाला धारेवर धरलं। महाड एमआयडीसीने रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। नंदुरबारमधील शहादा आगाराच्या एसटीचा अपघात झालाय। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कुरहावत गावाजवळ खड्ड्यात एसटीचं चाक रुपलंय। सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही, मात्र खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना वाढत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जाते।
साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील फडतरवाडी ते स्मशानभूमीच नाही आहे, त्यामुळे भर पावसात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास अडचणी येत आहेत, त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी चक्क ग्रामपंचायतीसमोरच शरण रचले। अखेर तहसीलदारांनी स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा देण्याचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं। बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरांमध्ये मोटरसायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले। शहरातील विविध भागांमधून जवळपास 10 ते 15 मोटरसायकल चोरीला गेल्यात। मलकापूर शहर पोलिसांनी तक्रारींचा कसून तपास करीत मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील मोरक्यासह 5 साथीदारांना ताब्यात घेतले। यावेळी जवळपास 20 मोटरसायकली जप्त केल्यात। बारामतीहून रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराचा झटका आल्यानं रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झालाय। शुभम प्रदीप चोपडे असं मृत्यू झालेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे। शारदाभाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातले 46 विद्यार्थी आणि शिक्षक कोरले येथे ट्रेकिंगला गेले होते, रस्त्यातच ही दुर्दैवी घटना घडली। रेशन दुकान ट्रान्सफर करण्यासाठी तक्रारदाराकडे पुरवठा निरीक्षकाने 5,000 रुपयाची लाचेची मागणी केली होती। शेवटी सापळा रचत तडजोडी अंती 4,000 रुपयाची लाच घेताना पुरवठा निरीक्षक पंकज शिंदे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात अटक केली आहे। सांगलीतील विटा पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 8.5 लाख रुपये किमतीच्या 9 दुचाकी जप्त करण्यात आल्यात। विटा स्थानकावर चोरटे फिरत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली। बीडच्या आष्टी तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। धामणगाव गावातील मुळे वस्तीवर चक्क भर दिवसा घरफोडीची घटना घडली आहे। चोरट्यांनी 1,50,000 रोकडसह 7 तोळे सोनं जलमपास केले। भर दिवसा घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सांगलीतल्या जत इथे एका शेतकऱ्यानं दूरध्वनीच्या खांबावर चढून आंदोलन केलंय। गावच्या पंचाकडे दाद मागूनही न्याय न मिळाल्याने शेतकऱ्याला हे पाऊल उचलावं लागलंय। बापूसाहेब शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। कचरा गोळा करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या 78 गाड्या गेल्या 5 महिन्यांपासून गंज खात पडल्या आहेत। केवळ चालक नसल्याने नवीन वाहने धुळखात पडल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। त्यामुळे तात्काळ भरती करून वाहने वापरत न आणल्यास काँग्रेसचे नगरसेवक वाहने ताब्यात घेतील असा इशाराही काँग्रेसचे पालिका विरोधी पक्ष नेत्यांनी केलाय। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी या गावातून महामार्गाचं काम सुरू होतंय। याकरिता शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेतल्या असून कॉन्ट्रॅक्टर काळ्या मातीवरच निकृष्ट मुरुंग टाकून रोलिंग करत आहे। हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर हे निकृष्ट काम ग्रामस्थांनी थांबवलंय। इतर गावाकडच्या बातम्या आपण पाहणार आहोत, तुर्तास एक छोटासा ब्रेक, बघत रहा गावाकडच्या बातम्या। We'll be right back.